Hello students, in last two videos we discussed all the concepts related to the spherical mirror. As per the NEET JEE point of view, there is one more concept on which problems will be asked. That concept is related to the velocity of object and image for spherical mirrors. We already discussed about the velocity of image and object in case of plane mirror. For plane mirror, the object velocity and image velocity is same. प्लेन मिरर मध्ये ऑब्जेक्टची जी काही व्हेलॉसिटी असते तेवढीच व्हेलॉसिटी इमेजचीही आहे. बट इन केस ऑफ स्फेरिकल मिरर द ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी इज नॉट सेम एज दॅट ऑफ द इमेज व्हेलॉसिटी. स्फेरिकल मिरर मध्ये ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी आणि इमेजची व्हेलॉसिटी ही डिफरंट असते. सो इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू डिस्कस द रिलेशन बिटवीन इमेज अँड ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी इन केस ऑफ स्फेरिकल मिरर. ओके, टू डिस्कस दिस कन्सेप्ट कन्सिडर ए डायग्राम. Here, this is our concave mirror which has a pole, focus and center of curvature. Here is one object, ek object consider kele which is perpendicular to the axis and distance of this object from the pole is u. This mirror forms the image of this object, so this is our image. Ya image cha distance je ahe pole pasun te ithe consider kele phi and this concave mirror has a focal length f. एक डायग्राम कन्सिडर केले आपण. आता यामध्ये आपल्याला ही सिंपल कंडिशन झाली. आपल्याला स्टडी काय करायचं आहे, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ऑब्जेक्ट अँड इमेज व्हेलॉसिटी. नाउ इफ दिस ऑब्जेक्ट इज इन मोशन, सपोज दिस ऑब्जेक्ट इज मूव्हिंग इन दिस डायरेक्शन विथ व्हेलॉसिटी फी ओ. फी ओ इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू मिरर. इफ ऑब्जेक्ट इज इन मोशन देन इमेज विल ऑल्सो बी इन मोशन. ऑब्जेक्ट जर मूव होत असेल तर इमेजही इथं डिस्प्लेस होणार आहे. बट इन केस ऑफ स्फेरिकल मिरर इफ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग टुवर्ड्स मिरर देन इमेज इज मूव्हिंग अवे फ्रॉम द मिरर. काही कंडिशनला, तुम्हाला या वेगवेगळ्या कंडिशन्स मी नंतर सांगणार आहे, काही कंडिशनला ऑब्जेक्टची मोशन आणि इमेजची मोशन ही अपोजिट डायरेक्शननं मिळते आपल्याला. सपोज इमेज इज मूव्हिंग विथ व्हेलॉसिटी फी आय. सो फी आय इज द व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू मिरर. सो ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे फी ओ आणि इमेजची व्हेलॉसिटी इथं किती आहे फी आय. आपल्याला याच्याशी रिलेटेड काही फॉर्म्युलेज तयार करायची तिथं, म्हणजे आपल्याला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करता येते का आणि या दोन व्हेलॉसिटीमध्ये असलेलं रिलेशन आपल्याला इथं प्रूव्ह करायचे. ओके, सो टू प्रूव्ह दिस रिलेशन वी नीड मिरर फॉर्म्युला. व्हॉट इज मिरर फॉर्म्युला? मिरर इक्वेशन इज 1/φ + 1/u = 1/f. This is our mirror formula. Okay, and now in this formula, phi and u, these two terms are variable terms. या दोन टर्म्स ज्या आहेत त्या इथं व्हेरिएबल आहेत. का व्हेरिएबल? बिकॉज ऑब्जेक्ट इज इन मोशन, ऑब्जेक्ट इज मूव्हिंग टुवर्ड्स द मिरर. सो दिस u डिस्टन्स डिक्रीजेस. ऑब्जेक्ट जसं मिररकडे जाईल तसं हे u डिक्रीज होत जाणार आहे. मीन्स u चेंजेस कंटिन्युअसली. यू ची व्हॅल्यू ही कंटिन्युअसली काय होते, चेंज होते. आणि ज्या प्रमाणात यू चेंज होईल त्याच प्रमाणात या फीची व्हॅल्यू इथं काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे इथं ऑब्जेक्ट मोशनमध्ये असल्यामुळे इमेजही मोशनमध्ये आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स इथं कंटिन्युअसली काय होईल, चेंज होईल. आणि मग इमेज डिस्टन्सही इथं काय होणार आहे, चेंज. आणि जे पॅरामीटर्स, जे टर्म्स कंटिन्युअसली चेंज होतात त्या फिजिकल क्वांटिटीजला आपण व्हेरिएबल क्वांटिटी म्हणतो, चेंज होणारी क्वांटिटी आहे. सो हियर फी अँड यू, दीज टू क्वांटिटीज आर व्हेरिएबल क्वांटिटीज, बट एफ इज ए कॉन्स्टंट क्वांटिटी. फोकल लेंथ काही चेंज होणार नाही मिररची. सो एफ इज ए कॉन्स्टंट क्वांटिटी. सो नाऊ वी आर गोइंग टू डिफरन्शिएट दिस इक्वेशन. Differentiating equation with respect to time. Okay, T stands for time. आपण या इक्वेशनला काय करणार आहोत, डिफरन्शिएट करणार आहोत. डिफरन्शिएशन मीन्स डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला मॅथ्समध्ये डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन हे अगदी डिटेलमध्ये शिकवलं जाणार आहे, तिथं व्यवस्थित होईलही तुम्हाला. जर आत्ता झालं नसेल तर हे थोडं लक्षात येणार नाही, पण फिजिक्समध्येही आपल्याला मॅथमॅटिकल टूल्समध्ये थोडं डिफरन्शिएशनचं बेसिक कन्सेप्ट जे आहेत त्या स्टडी करायच्या आहेत. सिम्पल कन्सेप्ट आहेत. आपण या इक्वेशनला डिफरन्शिएट करतोय कुणाला? विथ रिस्पेक्ट टू टाईमला. ओके,
डिफरन्शिएशन किंवा डेरिव्हेटिव्ह आपल्याला जो घ्यायचा असतो तो फक्त व्हेरिएबल पॅरामीटरचा घेता येतो, व्हेरिएबल टर्म्सचा फक्त डेरिव्हेटिव्ह घेता येतो. जर कॉन्स्टंट टर्म असेल तर मग द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज झिरो. कॉन्स्टंट टर्मची डेरिव्हेटिव्ह ही झिरो असतात. म्हणजे इथं आता ही जर आपण राईट साईड कन्सिडर केली, वन बाय एफ इज ए कॉन्स्टंट टर्म आणि ही जर कॉन्स्टंट टर्म असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला झिरो मिळतो. पण इथं फी आणि यू बोथ आर व्हेरिएबल टर्म्स आणि मग आपण दोघांचं काय करणार आहे, डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. डिफरन्शिएशन टॉपिकमधल्या असं काही सिम्पल फॉर्म्युलांचा यूज केला की आपल्याला या इक्वेशनचं डिफरन्शिएशनही मिळतं. ओके, मी याला डिफरन्शिएट करतोय. सो डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 1 बाय फी विल बी 1 बाय फी स्क्वेअर डी व्ही बाय डी टी मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 1 बाय यू 1 बाय यू स्क्वेअर इंटू डी यू बाय डी टी अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज झिरो. थोडं नवीन वाटत असतील टर्म्स तुम्हाला, याचं थोडं मीनिंग सांगतो. डिफरन्शिएशनमध्ये तुम्ही शिकणारच आहात. आपण इथं काय टर्म्स घेतले सांगतो, डी व्ही डी यू आणि डी टी या तीन टर्म्स आपण इथं यूज केलेत. ओके, फी माहिती आहे आपल्याला, फी अँड यू इज व्हॉट, फी इज द इमेज डिस्टन्स, यू इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स. सो व्हॉट इज डी व्ही डी यू अँड डी टी, डी टी इज अ स्मॉल टाइम इंटरवल. डी टी हा एक स्मॉल टाइम इंटरवल आहे. सपोज एक सेकेंड झाला असेल, हा सेकेंड वन सेकेंड इज अ स्मॉल टाइम इंटरवल. डी टी एक स्मॉल टाइम आहे. इन दिस टाइम दिस ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स ए स्मॉल डिस्टन्स डी यू. या डी टी टाइममध्ये या ऑब्जेक्टची एक स्मॉल डिस्प्लेस म्हणजे तो थोडा पुढं आलाय, किती डिस्टन्स त्यानं ट्रॅव्हल केलं आहे, डी यू. म्हणजे डी टी टाइममध्ये ऑब्जेक्टची किती डिस्प्लेसमेंट झाले, डी यू. डेरिव्हेटिव्हमध्ये डीचं मिनिंग असतं व्हेरी स्मॉल पार्ट. डेरिव्हेटिव्हमध्ये कोणत्याही व्हेरिएबल टर्मच्या अगोदर जर डी असं यूज केलं, जसं इथं आपण लिहिलेलं आहे डी व्ही लिहिलंय, डी यू लिहिलंय, ह्या फीचं मिनिंग हेच आहे. फी इज इमेज डिस्टन्स, यू इज ऑब्जेक्ट डिस्टन्स. मग याला डी व्ही असं का लिहिलंय, तर या डीचं काय मिनिंग असतं, व्हेरी स्मॉल पार्ट. आणि जर मी असं लिहिलं डी व्ही तर याचं मिनिंग मिळतं आपल्याला व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ फी. फीचा तो एक काय असतो, एक स्मॉल पार्ट असतो. सो डीचं मिनिंग व्हेरी स्मॉल पार्ट आणि डी व्हीचं मिनिंग काय, व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ फी. म्हणजे आता इथं डी व्ही म्हणजे काय आहे, डी व्ही इज ए स्मॉल पार्ट ऑफ इमेज डिस्टन्स. इथं कन्सेप्ट अशी आहे, डी टी टाइम इंटरवलमध्ये, डी टी या स्मॉल टाइम इंटरवलमध्ये ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय ए स्मॉल डिस्टन्स डी यू. ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट ती झाले डी यू. आणि जर ऑब्जेक्ट डिस्प्लेस झालं असेल तर इमेजही डिस्प्लेस होणार आहे. त्यामुळं सपोज इमेजची डिस्प्लेसमेंट झालेली आहे इथं डी व्ही. सो डी टी टाइममध्ये ऑब्जेक्टची स्मॉल डिस्प्लेसमेंट किती आहे, डी यू. आणि त्याचवेळी इमेजची डिस्प्लेसमेंट किती झाले, डी व्ही. एक स्मॉल पार्ट कन्सिडर केला जातो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे असे स्मॉल पार्ट कन्सिडर करून त्याचे पॅरामीटर्स चेक केले जातात. सो दीज आर सम कन्सेप्ट्स रिलेटेड टू दी डिफरन्शिएशन. याचं फक्त मी तुम्हाला मिनिंग सांगितलं की ते डी व्ही म्हणजे काय लिहिलेलं आहे. याला तुम्ही डिटेलमध्ये मॅथ्समध्ये आणि फिजिक्समध्येही स्टडी करणार आहोत. आपण इथे फक्त ती टर्म यूज केली फॉर्म्युला तयार करण्यासाठी. नाव हिअर द टर्म डी व्ही बाय डी टी. What is this term dv by dt? What is dv? dv is a small part of image distance or the displacement of image. dv cha meaning kay? Image chi small displacement ahe. Kiti time madhe? dt time madhe. dt evda time interval madhe image kiti displace zale? dv evda small displacement. So this is the ratio displacement upon time. dv by dt is what? Displacement upon time. आणि कुणाची displacement आहे, इमेज का ऑब्जेक्टची आहे. This is the displacement of image. So displacement upon time is nothing but the velocity. So this is the velocity of image. Also one more term, du by dt. This term is what? du means what? du is a small displacement of object. du चं मीनिंग इथं ऑब्जेक्टची स्मॉल डिस्प्लेसमेंट असं घेतो आपण. आणि डी टी इज अ टाइम इंटरवल. डी टी या टाइममध्ये ऑब्जेक्ट किती डिस्प्लेस झालाय, डी यू. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज नथिंग बट फेलॉसिटी. कुणाची डिस्प्लेसमेंट ही, ऑब्जेक्टची. सो दिस इज दी फेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे इथं आपल्याला हे फॉर्म्युले पाहिजे होते.
dv by dt is the velocity of image and du by dt is the velocity of object. आणि या जर टर्म आपण या इक्वेशन मध्ये यूज केला तर हे इक्वेशन असं मिळेल 1 by phi square. या टर्मच्या ऐवजी काय घेणार आपण phi I velocity of image minus 1 by u square du by dt चं मीनिंग इथं लिहणार आहे आपण phi o equal to 0. So we can write this term as velocity of image ही टर्म आहे अशी ठेवली. ही जर टर्म याला इकडे घेतला आपण तर बघा टर्म कशी मिळेल माइनस फी स्क्वेअर वरती जाईल फी स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर इनटू फी ओ. सो दिस इज द रिलेशन बिटवीन फेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट अँड फेलॉसिटी ऑफ इमेज. एक फॉर्म्युला डिराइव करण्याची मेथड आहे, तुम्हाला हे सगळं यूज करायचंही नाही आहे. एक मॅथमॅटिकल मेथड आहे ज्याच्यातून आपल्याला हा एक रिझल्ट मिळतोय आणि न्यूमरिकल्स हे नेहमी ह्या रिझल्टवरतीच विचारले जाणार आहेत. त्यामुळं आपल्याला ह्या फॉर्म्युलाचं मिनिंग जरी माहीत असेल तरीही हे या कन्सेप्टवरचे न्यूमरिकल इझिली सॉल्व होतील. सो दिस इज द रिलेशन बिटवीन ऑब्जेक्ट अँड इमेज व्हेलॉसिटी. हियर फी आय इज द व्हेलॉसिटी ऑफ इमेज अँड फी ओ इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. इथं ही जी टर्म आहे फी स्क्वेअर बाय यू स्क्वेअर, व्हॉट इज फी बाय यू? फी बाय यू इज नथिंग बट द लिनियर मॅग्निफिकेशन. फी बाय यू व्हॉट? इट इज द लिनियर मॅग्निफिकेशन. सो वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज फी आय इमेज डिस्टन्स इक्वल टू मायनस फी बाय यू इज ए मॅग्निफिकेशन. सो वी कॅन राईट इट ॲज मायनस एम स्क्वेअर into object velocity. So this is the velocity of object. इथे एक ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी हे रिलेशन्स मिळतात आपल्याला. मॅग्निफिकेशनमध्येही आपण याला लिहू शकतोय किंवा हा मॅग्निफिकेशनचाच फॉर्म्युला आहे. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला यू कॅन कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट अँड व्हेलॉसिटी ऑफ इमेज ऑल्सो. व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणं या फॉर्म्युल्यावरून इझी आहे, पण तुम्हाला इथं थोडं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीशी रिलेटेडसुद्धा कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर तुम्हाला व्यवस्थित समजलेली असेल तर या मिररवरती जे क्वेश्चन्स येतात, प्रॉब्लेम्स येतात, ते आपल्याला सहज लक्षात येतात. ओके, आपण एक न्यूमरिकल याच्यावरती डिस्कस करणार आहोत. एक क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की याला ॲक्च्युअलमध्ये कसं यूज करायचं आहे. तोपर्यंत हे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. Now let's see some important points related to this object and image velocity. म्हणजे ही आहे velocity object आणि image velocity, कुणाची जास्त velocity असते किंवा कुणाची कमी असते किंवा दोघांची velocity कधी equal असू शकते का, याच्याशी related काही conditions सांगतोय. Suppose where is this object? Object is beyond C. Suppose object सुरुवातीला आपण कुठं place केले? Beyond C. तर पहिली condition मी घेतोय, जर आपलं ऑब्जेक्ट हे बियॉन्ड सी असेल, सीच्या पुढं असेल, तर इथं काय कंडिशन मिळते आपल्याला? जर ऑब्जेक्ट बियॉन्ड सी असेल तर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज ऑलवेज ग्रेटर दॅन दी व्हेलॉसिटी ऑफ इमेज. इथं ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही इमेजच्या व्हेलॉसिटीपेक्षा लार्ज असते. कधी? जर ऑब्जेक्ट हे सेंटर ऑफ कर्वेचरच्या पुढं असेल तरच आपल्याला ही रिलेशन घेता येतं. किंवा आपण असं लिहू शकतोय डी यू बाय डी टी इज ग्रेटर दॅन दी डी व्ही बाय डी टी, हे रिलेशन असतं. सेकंड कंडिशन, जर ऑब्जेक्ट एक्झॅक्टली कुठं असेल? सेंटर ऑफ कर्वेचरला आलं असेल. म्हणजे आता ऑब्जेक्ट सेंटर ऑफ, इथून मोशनमध्ये आहे आणि ते सेंटर ऑफ कर्वेचरला आहे. जर ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरला असेल तर इमेजही कुठं तयार होते? सेंटर ऑफ कर्वेचर, त्याच पॉईंटला तयार होते. ही कंडिशन माहीत आहे आपल्याला. आणि जर ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचरला आलं असेल तर त्या फक्त एका कंडिशनला ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी इज इक्वल टू दी व्हेलॉसिटी ऑफ इमेज. या फक्त एका पोझिशनला ऑब्जेक्ट आणि इमेजची व्हेलॉसिटी आपल्याला सेम मिळते. अदरवाईज दीज टू व्हेलॉसिटीज आर नॉट इक्वल. म्हणजे या दोन व्हेलॉसिटी इक्वलही असू शकतात. कधी? इफ ऑब्जेक्ट इज ॲट सेंटर देन इमेज विल ऑल्सो ॲट द सेंटर अँड बोथ ऑब्जेक्ट अँड इमेज हॅज द सेम व्हेलॉसिटी. दोघांची व्हेलॉसिटी कशी असते? सेम असते. आता पुढं काय होतं याच्या? जर ऑब्जेक्ट आपण इथं प्लेस केलं, इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड इन बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस, जर इथं प्लेस केलं तर हे रिलेशन अपोजिट होतं. नाव द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज लेस दॅन द व्हेलॉसिटी ऑफ इमेज. याची व्हेलॉसिटी काय होते? अपोजिट होते. अपोजिट व्हेलॉसिटी होते म्हणजे इथपर्यंत सेंटर ऑफ कर्वेचरपासून फोकसपर्यंत जर आपण इथं ऑब्जेक्टला प्लेस केलं तर
इथं मोशनमध्ये जर असेल, या रिजनमध्ये जर त्याची व्हेलॉसिटी असेल, तर हे रिलेशन यूज करायचं. इथं इमेजची व्हेलॉसिटी जास्त असते ऑब्जेक्ट व्हेलॉसिटीपेक्षा. आणि यातली आणखी एक कंडिशन आहे, फोर्थ कंडिशन, जर ऑब्जेक्ट हे फोकस आणि पोल या रिजनमध्ये मूव्ह होत असेल, तर इथून इकडं टुवर्ड्स मिरर जर मूव्ह होत असेल तर इथं काय कंडिशन घ्यायची, हीच कंडिशन आहे व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज लेस दॅन दी व्हेलॉसिटी ऑफ इमेज, तीच कंडिशन इथं यूज करायची. म्हणजे इथं इमेजची व्हेलॉसिटी ही लार्ज असते ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीपेक्षा. फक्त आहे या आपल्याला फॉर्म्युला जो यूज करतोय त्या फॉर्म्युलाला तुम्हाला व्यवस्थित यूज करता आलं पाहिजे, कारण या कंडिशनमध्ये इथं आता इमेज जी असते ती व्हर्च्युअल मिळते. इन ऑल अदर पोझिशन वी गेट ए रिअल इमेज बियॉन्ड एफ. एफ पासून पुढं ऑब्जेक्ट कुठेही असेल तर आपल्याला रिअल इमेज असते, पण ऑब्जेक्ट जर फोकसच्या पुढं आलं तर एकदम आपल्याला इथं व्हर्च्युअल इमेज मिळते, जी इमेज या मिररच्या पाठीमागं असते, लक्षात ठेवा. आणि इथं मग आपल्याला ऑब्जेक्ट आणि इमेजची व्हेलॉसिटी सेम डायरेक्शननं मिळायला सुरू होते. म्हणजे ऑब्जेक्ट जर इकडं मोशनमध्ये असेल तर इमेजची मोशन ही त्याच्या अपोजिट असते, म्हणजे दोघं डायरेक्ट अपोजिटली डायरेक्टेड असतात. पण जर ऑब्जेक्ट फोकस आणि पोल या रिजनमध्ये आलं तर मात्र दोघांची व्हेलॉसिटी टुवर्ड्स मिरर असते, कारण इथं इमेज जी आहे ती पाठीमागं असते मिररच्या. आणि मग ऑब्जेक्ट, इफ ऑब्जेक्ट इज मूव्हिंग टुवर्ड्स मिरर देन इमेज विल ऑल्सो मूव्हिंग टुवर्ड्स मिरर. दोघांची व्हेलॉसिटी टुवर्ड्स विथ रिस्पेक्ट टू मिरर सेम डायरेक्शननं मिळते आपल्याला, म्हणजेच दोघंही मिररकडे टुवर्ड्स मिरर इथं मोशनमध्ये असतात. या काही कंडिशन्स आहेत ज्यांचा यूज आपल्याला डिफरंट न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी करायचा आहे. ओके, नोट डाऊन करून ठेवा व्यवस्थित. नाव लेट सी वन एक्झाम्पल ऑन दिस कन्सेप्ट. ओके, हिअर द क्वेश्चन इज ए मिरर ऑफ रेडियस ऑफ कर्वेचर 20 सेंटीमीटर अँड अन ऑब्जेक्ट विच इज प्लेस्ड ॲट ए डिस्टन्स ऑफ 15 सेंटीमीटर आर बोथ मूव्हिंग विथ व्हेलॉसिटीज 1 meter per second अँड 10 meter per second. फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ इमेज ॲट दिस सिच्युएशन. सो हिअर वी हॅव टू फाइंड द व्हेलॉसिटी ऑफ इमेज इन दिस गिवन सिच्युएशन. द प्रॉब्लेम हिअर इज, हिअर बोथ ऑब्जेक्ट अँड मिरर बोथ आर इन मोशन. आपण जे आता फॉर्म्युला जो तयार केला होता तो फॉर्म्युला, त्याच्यामध्ये मिरर स्टेशनरी होती, मिरर मूव्ह करत नव्हती, त्यासाठी आपण आत्ता एक फॉर्म्युला डिराईव केला. पण या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम असा आहे की इथं मिररही मोशनमध्ये आहे आणि ऑब्जेक्टही मोशनमध्ये आहे. इथं दिलेल्या काही क्वेश्चन्स कंडिशन्स गिवन आहेत, मिररची मोशन इकडं दिलेली आहे आणि ऑब्जेक्टची इकडं आहे, सो दे आर मूव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. मिरर आणि ऑब्जेक्ट एकमेकांपासून अवे असे मोशनमध्ये आहेत. मिररची व्हेलॉसिटी गिवन आहे, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी गिवन आहे, रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला गिवन आहे आणि हे ऑब्जेक्ट डिस्टन्स. सो काही गिवन कंडिशन ज्या आहेत त्या अगोदर आपण इथं यूज करूया. ओके, सो लेट्स सी सम गिवन कंडिशन्स. काय काय गिवन आहे आपल्याला इथं? ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलं, यू इज 15 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ऑलवेज निगेटिव्ह साईन कन्व्हेन्शन यूज केल्याशिवाय ऑप्टिक्समधला एकही न्यूमरिकल सोडवायचा नाही कधी. सो साईन कन्व्हेन्शन, पोलपासून लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट आहे, निगेटिव्ह साईन आलं, -15 सेंटीमीटर. अगेन रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर आर इक्वल टू -20 सेंटीमीटर, सो द फोकल लेंथ विल बी -10 सेंटीमीटर. रेडियस ऑफ कर्वेचर 20 आहे त्यामुळे त्याच्या हाफ असते फोकल लेंथ, आपल्याला माहीत आहे. त्याच्यावरून फोकल लेंथ मिळाली, -10 सेंटीमीटर आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि फोकल लेंथ माहीत आहे, या दोन व्हॅल्यूजचा यूज करून आपण इमेज डिस्टन्सही इथं कॅल्क्युलेट करू शकतोय. त्यामुळे इथं मी अगोदर इमेज डिस्टन्स कॅल्क्युलेट करून घेतो. मिरर इक्वेशन, मिरर फॉर्म्युला यूज करा. दिस इज अवर मिरर फॉर्म्युला. इफ आय यूज द गिवन व्हॅल्यूज देन 1/φ -1/15 इक्वल टू 1/-10. आणि जर याला आपण सॉल्व केलं, याच्यामध्ये फी फक्त अननोन आहे, आणि याला जर सॉल्व केलं तर आपल्याला इथं फीची व्हॅल्यू मिळते -30 सेंटीमीटर. हे कॅल्क्युलेशन्स करून बघा, याची व्हॅल्यू आपल्याला काय येते, -30 सेंटीमीटर. म्हणजे सेम साईडला इकडं इमेज तयार होती, हे माहिती आहे आपल्याला, रिअल इमेज आहे. ओके, तर आता रिअल इमेज असेल तर दोघांची व्हेलॉसिटी एकमेकांच्या अपोजिट असते. आता यामध्ये इमेज डिस्टन्स माहीत आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्स माहीत आहे आपल्याला. आता यात काही व्हेलॉसिटीज गिवन आहे. ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी, ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी किती आहे, त्याला सिम्बॉल आपण फी घेतो. ऑब्जेक्ट व्हेलॉसिटी किती आहे, 10 meter per second.
इमेज व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मिररची व्हेलॉसिटी इथं घेणं गिवन आहे. सपोज मी त्याला फीएम सिम्बॉल घेतो. व्हेलॉसिटी ऑफ मिरर इज 1 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला कॅल्क्युलेट इथं काय करायचं आहे? व्हेलॉसिटी ऑफ इमेज. व्हेलॉसिटी ऑफ इमेज आपण जो आत्ता फॉर्म्युला डिराईव केला होता, एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय फॉर्म्युला डिराईव केलेला? व्हेलॉसिटी ऑफ इमेज इक्वल टू मायनस फी स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर इन टू व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला आत्ता डिराईव केला होता आपण, या फॉर्म्युल्याचाच यूज करायचा आहे. पण या फॉर्म्युल्याला डेरिवेशन हे तयार करताना आपली मिरर जी आहे ती स्टेशनरी होती. मिरर स्टेशनरी असल्यामुळं हा आहे असा घेता येतो. बट हियर द मिरर इज ऑल्सो इन मोशन. मिरर इज मूविंग विथ व्हेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड. देन याच्यामध्ये काय चेंजेस करावे लागतील आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ते थोडं व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणूनच हा न्यूमरिकल घेतला आहे मी, कारण सिम्पल न्यूमरिकल असता तर तो सोडवता आला असता डायरेक्ट या फॉर्म्युल्याचा यूज करून. पण आता ॲडिशनल काय, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी फी ओ आपल्याला माहिती आहे ज्याची डायरेक्शन इकडं आहे, इमेजची व्हेलॉसिटी फी एम, हे दोघं कसे आहेत? अपोजिट आहेत का सेम डायरेक्शन आहेत? दे आर इन अपोजिट डायरेक्शन. ओके, नाउ हियर ओके, हे अपोजिट डायरेक्शन आहेत. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल बघा, जर दोन ऑब्जेक्ट अपोजिट डायरेक्शन असतील, म्हणजे ऑब्जेक्ट इथं मिरर आहे, इथं ऑब्जेक्ट आहे, मिरर इकडं मूव्ह होते, ऑब्जेक्ट इकडं मूव्ह होते, दोघांचे डायरेक्शन अपोजिट आहे, आणि जर असं असेल तर व्हेलॉसिटी जी आहे, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आहे ती इन्क्रीज होते. म्हणजे इथं ॲक्च्युअलमध्ये ऑब्जेक्टची मोशन 10 होतीच, मिररही इकडं 1 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी नसल्यामुळं ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ॲक्च्युअलमध्ये 11 पर मीटर सेकंड होती, मीटर पर सेकंड होते. 11 का होते? कारण ही 1 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी या ऑब्जेक्ट व्हेलॉसिटीमध्ये ॲड होते, कारण हे दोघं एकमेकांपासून अवे जात आहेत. सो व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज नाव 11 मीटर पर सेकंड, ही घ्यावी लागते. आणि इमेजची व्हेलॉसिटी जर तुम्ही बघितली, जर ऑब्जेक्ट इकडं मूव्ह होत असेल तर सपोज त्याची एखादी इमेज इथं तयार झाली तर ती इमेज जी आहे ती त्याच्या अपोजिट डायरेक्शननं मूव्ह होते, कारण रिअल इमेज आहे. आणि रिअल इमेज असेल तर ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ज्या डायरेक्शननं आहे त्याच्या अपोजिट इमेजची व्हेलॉसिटी असते. म्हणजे इथं जर विचार केला तर इमेजची व्हेलॉसिटी इकडं आहे आणि मिररची व्हेलॉसिटी सेम डायरेक्शननं आहे. म्हणजे इथं बघा, सपोज दिस इज दी व्हेलॉसिटी ऑफ इमेज. आता इमेज व्हेलॉसिटी फी आय अँड फी एम ह्या दोन टर्म ज्या आहेत ह्या दोन व्हेलॉसिटी सेम डायरेक्शन आहेत आणि फी ओ आणि फी एम हे अपोजिट डायरेक्शन आहेत. अपोजिट डायरेक्शन असतील तर ॲड होतात व्हेलॉसिटी, सेम डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्ट होतात. म्हणजे इथं इमेजच्या व्हेलॉसिटीमधून आपल्याला मिररची व्हेलॉसिटी सबट्रॅक्ट करायची, कारण त्या सेम डायरेक्शन. थोडं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट आहे, तुम्हाला मेकॅनिक्समध्ये ज्यावेळी हे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी होईल त्यावेळी ते व्यवस्थित लक्षातही येईल. ओके, आता लक्षात ठेवा, सेम डायरेक्शननं व्हेलॉसिटी असेल तर सबट्रॅक्ट करा, अपोजिट डायरेक्शननं व्हेलॉसिटी असेल तर ती ॲड करा. मग इथं मी फक्त तेवढा चेंज करणार आहे. सो फी आय मायनस फी एम, फी आय व्हेलॉसिटी ऑफ इमेज एवढीच टर्म घ्यायची कधी? मिरर स्टेशनरी असेल तर. इथं मिरर स्टेशनरी नाही आहे त्यामुळे मी काय केलं, यातून मिररची व्हेलॉसिटी सबट्रॅक्ट केली. सबट्रॅक्टच का? इमेज व्हेलॉसिटी आणि मिरर व्हेलॉसिटी सेम डायरेक्शन आहेत म्हणून सबट्रॅक्ट केली. इक्वल टू मायनस फी स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट मायनस व्हेलॉसिटी ऑफ मिरर. आता इथं मी मायनसच लिहिलंय पण ते ॲक्च्युली प्लस होतं. मी काय म्हटलं होतं, अपोजिट असेल तर प्लस करा, पण ते प्लस होतं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीमध्ये. जर अपोजिट व्हेलॉसिटी असेल तर त्याला आपण निगेटिव्ह घेतो. मी इथं काही कन्सेप्ट लिहितोय पुढं लक्षात येईल तुमच्या. व्हेलॉसिटी ऑफ इमेज मायनस वन, मिररची व्हेलॉसिटी किती आहे 1 मीटर पर सेकंड, इक्वल टू मायनस इमेज डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलं आहे -30 आहे. सो -30² अपॉन -10² ओके, कारण ऑब्जेक्ट डिस्टन्सही माहिती आहे, सॉरी -15² ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, -15² इंटू व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट मायनस व्हेलॉसिटी ऑफ मिरर. आता ॲक्च्युअलमध्ये इथं ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही अपोजिट डायरेक्शननं आहे, अवे फ्रॉम मिरर. सो इट इज कन्सिडर्ड ॲज निगेटिव्ह व्हेलॉसिटी. मिररपासून अवे असेल व्हेलॉसिटी तर ती निगेटिव्ह कन्सिडर करायची. आणि मग मिररची व्हेलॉसिटी -1, त्यामुळं याचं जे ॲन्सर आहे तुम्ही याला सोडवलं, -30² 900 अपॉन 15²
2 to 5, and this will be minus 11, and this minus sign, minus minus get cancelled, and we get the answer of this all calculation will be 44. या सगळ्याचं आन्सर काय येतं इथं 44 मिळतं आपल्याला. आणि जर हे जर 44 असेल तर फी आय मायनस 1 दिस व्हेलॉसिटी ऑफ इमेज फी आय विल बी 45 मीटर पर सेकंड. सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ इमेज. दिस इज व्हॉट, दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू मिरर. व्हेलॉसिटी ऑफ इमेज आहे पण कुणाला, विथ रिस्पेक्ट टू मिररला, कारण आपण इथं मिररचा जो काही रोल आहे तो ॲड केला याच्यामध्ये. आणि त्यामुळं आता या व्ही आयचं मिनिंग घेऊ शकतो आपण, व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू मिरर इज 45 मीटर पर सेकंड. दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ मिरर. थोडं रिलेटिव्ह व्हेलॉसिटीची कन्सेप्ट जर माहीत असेल तर हा क्वेश्चन सहज लक्षात येतो. त्यासाठी तुम्हाला मेकॅनिक्स माहीत असणं गरजेचं आहे, नाहीतर मग यामध्ये जे ऑप्टिक्समधल्या कन्सेप्ट आहेत त्या सिम्पल आहेत. यात ॲडिशनल काय आलं, आपला हा बेसिक फॉर्म्युलाच होता. या फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त मिरर जर मोशनमध्ये असेल तर त्यासाठी काय करायचं ही कन्सेप्ट तुम्हाला मी इथे एक्सप्लेन केलेली आहे. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून ठेवा.